कौल यांचा युक्तिवाद थांबवून जर आपण पाहिलं तर आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या याच्यामध्ये जर अशा प्रकारे आपण जर याला मान्यता दिली आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याला यामुळे अर्थच उरत नाही असं सांगण्याचा प्रयत्न कुठेतरी कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पक्षांतर बंदीचा हा कायदा नाही असं जर म्हणत असाल आणि पक्षांतर्गत बंड्या आहे असं जरी म्हणत असाल तर मात्र पक्षांतर बंदी कायदा आणि ओरिजिनल पक्ष याला महत्व राहणार नाही आणि अशा प्रकारे घोडेबाजार जो आहे तो पुढे येऊ शकतो. त्यामुळं आता या सगळ्या संदर्भात पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे असं कपिल सिब्बल या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहे. कौल यांचा युक्तिवाद देखील पक्षांतर्गत लोकशाहीबद्दलच होता आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं हरीश साळवे यांचा देखील युक्तिवाद जो होता तो पक्षांतर बंदी पक्षांतर्गत लोकशाही जी आहे त्याच्याबद्दल संदर्भातच होता. आम्ही ज्या पद्धतीने शिंदेगडाचे नेते म्हणत असतात की आम्ही लोकशाहीप्रमाणे आमच्याकडे बहुमत आहे आणि शिवसेनेतच आहोत तर ही पक्षांतर. शिवाजी मी थोडस तुम्हाला थांबवतोय. आता ज्या घडीची सुप्रीम कोर्टातून एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे आम्ही गट नाही आम्ही शिवसेनाच आहोत असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला आहे. पक्ष सोडून गेले हे म्हणणं चुकीचं आहे. शिंदे गट म्हणजे शिवसेनाच आहे असं कौल यांनी म्हटलेलं आहे. कौल हे शिंदे गटाचे वकील आहेत. ऍडव्होकेट कौल यांनी आक्रमक युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. ज्या पद्धतीनं आम्ही शिवसेना अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाचे सगळे जे आमदार आहेत खासदार आहेत हे सुद्धा बंडखोरीनंतर किंवा एकंदरीत या सगळ्या सत्तांतरानंतर आमचीच शिवसेना खरी अशा प्रकारचा दावा केला जातोय आणि तशाच प्रकारचा युक्तिवाद ऍडव्होकेट कौल जे शिंदे गटाचे वकील आहेत हे सुप्रीम कोर्टामध्ये करताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू आहे आणि एकंदरीत आक्रमक युक्तिवाद करताना आपल्याला कौल पाहायला मिळते. शिंदे गट म्हणजे शिवसेना आहे असं कौल यांनी म्हटलेलं आहे. पक्षांतर नाही आहे तर पक्षांतर्गत मधला पक्षाच्या अंतर्गत मतभेदाचा हा विषय असल्याचं शिंदे गटाचे वकील वारंवार सांगताना पाहायला मिळत आहे. पक्ष सोडून गेले हे शिंदे गटातल्या लोकप्रतिनिधींना म्हणणं चुकीचं आहे कारण शिंदे गट म्हणजेच शिवसेना असल्याचा युक्तिवाद कौल करताना दिसत आहे. शिवाजी साधारण कौल यांनी पुन्हा एकदा पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मांडला आहे. जो मुद्दा हरीश साळवे यांनी देखील या ठिकाणी मांडला होता त्याच्यामध्ये ते म्हणतात की एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आमचे जे आमदार आहेत ते गेलेले नाही आहेत हे पक्षांतर्गत नकारण्याचा किंवा पक्ष नेतृत्व जो आहे त्याचे विचार ते नाकारण्याचा अधिकार जो आहे तो त्यांच्या आमदारांना असतो. पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाशी आमदार असहमत असू शकतात म्हणजे ते पक्ष सोडून जातात असं नाही. त्यांनी पक्षांतर्गतल्या एका नेत्यालाच आपला नेता म्हणून निवडलेला आहे. त्यांनी पक्ष नेतृत्व जे करणारा व्यक्ती होता पक्ष अध्यक्ष होता त्याचे निर्णय जे त्यांना पटले नव्हते त्यामुळं त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या एका नेत्याला पक्ष नेतृत्व दिलं आणि त्याच ठिकाणी ते राहिले. ते पक्षातच आहे ते शिवसेना सोडून गेलेले नाही आहे. कुठेतरी कपिल सिब्बल यांच्याकडनं असा युक्तिवाद होत होता की ते शिवसेना किंवा पक्ष सोडून गेले गुवाहाटीला निघून गेले पक्षाच्या जी मीटिंग होती त्या मीटिंगला हजर राहिले नाही. मात्र या ठिकाणी जे रेकॉर्डवरती आणण्याचा प्रयत्न आहे की आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आम्ही पक्ष सोडून गेलो नाही असं नीरज किशन कौल जे आहे शिंदेगडाच्या वतीने या ठिकाणी युक्तिवाद करताना सांगताना पाहायला मिळत आहे. अगदी शिवाजी कौल अजून काही महत्वाचं युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. 21 जून रोजी सेनेनं बैठक बोलावली असल्याचं कौल म्हणाले आणि या बैठकीची नोटीसच दिली नाही असं सुद्धा कौल यांनी म्हटलेलं आहे. सेनेतील बहुतांश आमदार हे शिंदेसोबत होते असाही युक्तिवाद करण्यात आला आणि तसं पत्रही त्यांनी सादर केलेलं आहे असं सुद्धा ऍडव्होकेट कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेले. अनेक महत्वाचे मुद्दे ऍडव्होकेट कौल हे मांडताना दिसत आहेत. बहुतांश आमदारांचा ठाकरेंवर विश्वास नव्हता आम्ही बंड नाही मतभेद व्यक्त केल्याचं कौल म्हणाले. मतभेद व्यक्त करणं म्हणजे पक्षांतर नाहीत आणि शिंदे गटाकडून हा आक्रमक अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातोय. वारंवार शिंदे गटाचे वकील जे आहेत हे सांगतायत की आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे तर मतभेद व्यक्त केलेले आहेत. शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना अशा प्रकारचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील करताना दिसतात. मतभेद व्यक्त करणं म्हणजे पक्षांतर नाही आणि शिवसेना खरी शिवसेना जी आहे ते शिंदे गट म्हणजे शिवसेना आहे अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो करताना दिसतायत. 21 जून रोजी सेनेनं बैठक बोलावली या बैठकीची नोटीस दिली नसल्याचंही कौल यांनी म्हटलेलं आहे. सेनेतील बहुतांश आमदार हे शिंदेसोबत गेले ठाकरेंचं नेतृत्व त्यांना मान्य नव्हतं असं पत्रसुद्धा त्यांनी सादर केलं होतं असं ऍडव्होकेट कौल म्हणाले. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत. शिवाजी अह
या सगळ्या याच्यामध्ये आता जी माहिती मिळते त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना नोटीस कधी बजावली यावरती सध्या कपिल सिब्बल आणि नीरज किशन कौल यांच्यामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावल्यानंतर त्या ते आमदारांना अपात्र ठरू शकत नाही एक मुद्दा. मात्र ही नोटीस आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी पाठवली त्यानंतर विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वासाचा ठराव आला असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी कपिल सिब्बल करत आहेत. आणि ते म्हणतात की मान तुम्ही खरं बोला, ईमेल हा 24 तारखेला पाठवला गेला होता आणि या सगळ्याबाबत नंतर त्याला रिप्लाय म्हणून नीरज किशन कौल सांगतात की तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, माझ्या याच्यामध्ये व्यत्यय आणू नका, तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही यावरती युक्तिवाद करा. तर कुठेतरी नोकझोक जी आहे सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण बघतोय सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत, युक्तिवाद सुरू आहे. आम्ही शिवसेना शिंदे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे. आम्ही फुटून बाहेर गेलेलो नाही तर आमचीच खरी शिवसेना आहे. पक्षामध्ये मतभेद असणं बेकायदेशीर नसल्याचंही कौल यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे. सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्याचा प्रयत्न ज्यावेळी कपिल सिब्बल यांनी केला त्यावेळेला ॲडव्होकेट कौल म्हणाले, तुम्हाला वेळ दिला जाईल त्यावेळेला तुम्ही बोला, मला मध्ये मध्ये थांबवू नका. आणि आक्रमकपणे आपल्या सगळ्या युक्तिवाद करताना आपल्याला शिंदे गटाचे वकील दिसत आहेत. पक्षांतराचं राजकारण सभागृहातला मुद्दा नाही, पक्षात कोणतीही फूट नाही, सभागृहात फूट आहे, अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाच्या वकील जे आहेत कपिल सिब्बल यांच्याकडून त्यांनी हे युक्तिवाद केलेलं आहे. पक्षात कोणतीही फूट नाही आहे, सभागृहात फूट आहे, लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत हे फुटलेले आहेत. आणि पक्षांतराचं राजकारण सभागृहातला मुद्दा नाही, पक्षांमध्ये कोणतीही फूट नाही, सभागृहात फूट आहे, असं वारंवार कपिल सिब्बल यांनी या सुप्रीम कोर्टाला सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे या दोन्ही मुद्दे एकीकडे शिंदे गटाचे वकील म्हणत आहेत की पक्ष फुटलेला नाही आहे, पक्षामधून आम्ही बाहेर गेलेलो नाही आहे, आम्ही बंड केलेलं नाही आहे, आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे, खरी शिवसेना शिंदे गटाची आहे, अशा प्रकारचा वारंवार युक्तिवाद करताना शिंदे गटाचे वकील पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्याकडून या सगळ्याला खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा जाऊयात नवी दिल्लीला, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, सध्या जी आहे या ठिकाणी नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. नीरज किशन कौल जे सांगतायत की पक्षांतर्गत लोकशाही आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने नोटीस पाठवली होती ती त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आल्यानंतर पाठवली होती. हा मुद्दा या ठिकाणी नीरज किशन कौल यांनी मांडलेला आहे. दोन आपण जर युक्तिवाद पाहिले, हरीश साळवे यांचा आणि नीरज किशन कौल यांचा, तर या सगळ्या याच्यामध्ये अंतर्गत लोकशाहीवरती फोकस करताना शिंदेगड पाहायला मिळत आहे. आणि पक्ष सोडून गेले हे जे वारंवार ठाकरे गटाच्या वतीनं म्हटलं जात होतं, तर आम्ही शिवसेनेतच आहोत. पक्षामधील नेत्यांचे, पक्ष नेतृत्वाचे जर मुद्दे किंवा त्यांचं म्हणणं, त्यांचे धोरणं आम्हाला जर पटत नसतील तर आम्ही पक्षामध्ये राहून वेगळे निर्णय घेऊ शकत नाही का, असा एक सवाल जो आहे तो शिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे. कारण पहिल्यापासूनच सांगण्यात आलेलं आहे की पक्षांतर्गत लोकशाही आहे आणि यामध्ये यानुसार ते जे आहे त्यांनी अगदी शिवाजी मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण कौल यांनी आणखी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आमदारांचा जीव धोक्यात होता अशा प्रकारचा एक मुद्दा मांडलेला आहे. आमदारांचे कुटुंबीय घाबरले होते असं सुद्धा मांडलेलं आहे. आणि काही वक्तव्य जे आहेत शिवसेनेच्या नेत्यांची ही मागच्या वेळेला सादर करण्यात आली होती शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यावर पुन्हा एकदा कौल भर देताना दिसतात.